बा भीमा भीमराव काय म्हणून हा करू तुला? कुठलं संबोधन देऊ की नुसतंच आंबेडकर म्हणून? पण बापाला आडनावाने हाकारणे संस्कारात नाही बसत आणि तत्वात सुद्धा, असं आजी सांगायची. अरे आडाने बोला माझी आजी, तुझ्याबद्दल किती अपार श्रद्धा दिला, स्वाभिमान की काय म्हणतात ते. चार दोघात उभी राहून ठोकायची जयभीम, साऱ्या गावाला ऐकू दिला साठ्यात. आजी गेली तुला हृदयात साठवून. थोडा काळ उठला आणि जागोजागी सुरू झाली गुराळ तत्वज्ञानाची. बा भीमा, तू पाचलंस आम्हाला शिक्षणाचं दूध अगदी आमची माय होऊन आणि केलंस आम्हाला शान. पण आम्ही फारच दीडशाने झालो. केली चिकित्सा जय भीम या क्रांती घोषाची. कोणी म्हणतो तू व्यक्तिपूजा नाकारलीस म्हणून कोणी जय भीम म्हटला की तो तुझा पूजक होतो. आता काय उत्तर देऊ अशा गोंडशा तत्व व्यक्त्यांना? अरे तू भेटलास नडलास मनुवाद्यांशी आणि उभे करत गेला एक एक पर्याय. अरे एवढंच काय तर तू स्वतः खुद्द तू स्वतःच झालास पर्याय मंदिराच्या बदल्यात आणि उभा झालास चौका चौकात नाक्या नाक्यावर. म्हणून आता आम्ही मंदिरात नाही तर तुझ्या पुतळ्यापुढे ताठ मानेने नतमस्तक होतो आणि आमच्या याच कृतीला हेच बुद्धिजीवी नाव देतात व्यक्तिपूजा. असो. वामन दादा एका गाण्यात म्हणतात, मनुचं आंगड टोपडं माझ्या भीमरावाला तुला घालताच यायचं नाही. अरे मनुचंच काय, मार्क्स माओ लेनिन यांचं कुणाचंच आंगड टोपडं बाबासाहेबांना घालता येईल. टाळ्यांचा कडकडाट झाला आणि काहींची तोंड पडली. असो. बाबी मा, तुझं नाव घेऊन काही फालतू फिलॉसॉफर्स कवी लेखक कुणाच्याही दामडीला बांधून घेतात स्वतः आणि आराम खुर्चीत बसून करतात टीकात्मक लिखाण तुझ्याच इजमवर, कथा कविता नाटकांमधून आणि अपलोड करतात सोशल मीडियावर. असो. बाबीमा, कोणी म्हणतो तुझा काळ वेगळा होता, तुझे प्रश्न वेगळे होते, आमचा काळ वेगळा आहे, आमचे प्रश्न वेगळे आहेत. अरे काही जण तर बोलतात तूच आउटडेटेड झालायस म्हणून. बाबीमा, मी घुसपटतोय आतल्या आणि गच्च आवळलेल्या मुठी निर्जीव होऊन जमिनीकडे लोंबकळत आहे. चेतनाहीन संवेदनाहीन मला सुचत नाहीये आणि काही पर्यायच नाही माझ्याकडे. किंवा मग लढू का त्यांच्याशी, पाडू का मुर्दे? अशा वेळी तू प्रकटतोस संविधान रूपाने, अभिव्यक्तीचा लख प्रकाश पाडतोस. पण मी कोणाचीच भांडत नाही कारण आपल्याच माणसांना मारण्याची महाभारतीय कूटनीती मला जमणार नाही. कारण तूच होतास माझा मार्गदाता आणि कायम तूच राहणार. बा भीमा, अरे तू केली सामाजिक राजकीय आणि आर्थिक क्रांती, रक्तभीम रक्ताचा एक थेंबही न सांगवत. तू पाडल्या जाती धर्माचे बुरुज थरथरा आणि बांधत गेलं समतेचे इमले गाव कुसान बाहेर वस्त्यांमध्ये. तू पेरीत गेलास सुरुंग ब्राह्मणवादाच्या आणि भांडवलवादाच्या बुडाशी जे आजही पुरतायत संविधानातील मूल्याच्या रूपाने. बाभीमा, अरे तू माणसाला माणूस बनवत गेलास, मुख्या शब्दांना तू आवाज दिलास, पण आज तेच आवाज उचलत आहेत आवाज तुझ्या विरुद्ध. सभा संमेलन कवितांमधून केले जाती टीका तू निर्मिलेल्या लोकशाहीवर, तिची ओढली जाऊ लागली बसरे भर माणसा आणि प्रेक्षक गेलेले असतात कौरवांच्या भूमिकेत. हो, तेही शामिल होतात वस्त्रहराच्या या भिकार खेळात. आणि याच पोळतट बुद्धिजीवींनी नागवलेली लोकशाही खाली मान घालून उभी आहे. मी मात्र नेहमी सारखाच शंढ रे, नेहमीच सारखाच शंढ. बा भीमा,
सन 1919 ते 1947. वर्चस्ववादी मानसिकतेने पछाडलेल्यांना स्वातंत्र्याची भरत स्वप्ने पडण्याचा का? या दरम्यान कोणीतरी मनुष्य बेणं बोंबललं पुणेरी टोन मध्ये. स्वातंत्र्य लढ्याच्या काळात आंबेडकर कुठे होते म्हणे? टीका टिप्पणी या कटकार असताना काय काय नाही केलं मनुवाद्यांनी तुझ्या विरुद्ध. पण तू बदला नाहीस कुणालाच, कारण तू मेल्या माईचं दूध प्याला नव्हतास. त्या दरम्यान तू लढलास खरं खुरं स्वातंत्र्य युद्ध मानव मुक्तीचं, जातीय अंताचं, समता स्वातंत्र्य बंधुता न्यायाचं. तू लढलास अहोरात्र धर्म जात लिंग ब्राह्मणशाही भांडवलशाही स्त्रियांच्या हक्काची, अन सावकार खोतापासून शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याचा मुक्ती लढा, भारताला एक राष्ट्र बनवण्यासाठीचा लढा, स्वतःच्या धर्माला आणि जातीला राष्ट्र मानण्याची छिनार प्रथा तू मोडून काढलीस आणि केलंस खरं खुरं राष्ट्रकार्य. बा भीमा, बा भीमा, साल 2017 हा देश उभा आहे हुकुमशाहीच्या उंबरठ्यात. या देशात लागू झालीये अघोषित आणीबाणी. हिंदू राष्ट्राच्या घोषणा देत झुंडीच्या झुंडी कापत सुटली माणसेच माणसाला. तू मात्र उभा आहेस प्रतिक्रांतीला रोखून अगदी एखाद्या पार्टन्स प्रमाणे. बाबीमा, आम्ही मात्र बुजगावणी होऊन पाहत बसलोत माजोड्या सत्तेचा नंगानाच. रक्ताने भरभटलेली माणुसकीची लखतरे, रक्तरंजित सिंहासने, ज्यावर बसलीत गिधाड माणसे मारण्याचे फतवे काढत, ज्यावर बसलीत गिधाडे माणसं मारण्याचे फतवे काढत. पण अशाही परिस्थितीत कुण्या वेड्याला पडतात म्हणजे नेळ स्वप्ने. होय, कुण्या वेड्याला पडतात म्हणजे नेळ स्वप्ने. आणि तो देव सुटलाय आरोळ्या समता स्वातंत्र्य बंधुता न्यायाच्या. बा भीमा, त्या वेड्याला शाहीर म्हटल्या जातंय. शाहीर कुणी आंबेडकर वाला तर कुणी जयभीम वाला. तो करत सुटलाय बंड इथल्या ब्राह्मणशाही विरुद्ध आणि भांडवलशाही विरुद्ध. तेव्हा उभारले जात आहेत तुरुंग त्याच्या भोवती. होय, तेव्हा कपटाने उभारले जात आहेत तुरुंग त्याच्या भोवती. आणि तू प्रकटतो संविधान रूपाने, तेव्हा तू प्रकटतो संविधान रूपाने आणि उद्ध्वस्त करतोस ते तुरुंग, उद्ध्वस्त करतोस ते तुरुंग. बा भीमा, बा भीमा, काय आणि किती लिहू तुझ्याबद्दल, श्वास नाही रे पूर्ण. पण बा, एक सांगू का, मी तुझ्याच रक्ताच्या थेंबाचा एक अवशेष, पूर्णपणे बाबासाहेबवर. पण म्हणून मी तुला पूजत नाही, मी करतो प्रयत्न तुझा प्रत्येक आदेश पाळण्याचा. तू म्हणाला होतास लोकशाहीचे दोन शत्रू आहेत, एक ब्राह्मणशाही आणि दुसरी भांडवलशाही. पण जेव्हा पण मी भांडवलशाहीवर बोलतो तेव्हा रोखतात नजरा माझ्या विरुद्ध, चौचा जिव्हा पुकारतात मला कॉम्रेड. पण बा, एक सांगू का, सख्या बापाची सर शेजारच्या अंकलला कशी काय घेणार? माझा बाप फक्त तूच. बा भीमा, बा भीमा.